नमस्कार शेतकरी बांधवांनो सर्वप्रथम आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो पाठीमागे बघता एक कांदे लागवड केलेली आहे तर कांदे लागवड चांगल्या पद्धतीमध्ये झालेली आहे आणि आज विशेष म्हणजे जवळजवळ तेरा नोव्हेंबरची तारीख आहे जो पाठीमागील जो आठ दहा दिवसाचा जो आपण हे हवामान खात्याचा एक अंदाज सांगला होता की आठ तेरा तारखेपर्यंत एक हवामान खात्याचा अंदाज राहिले की पाऊस होऊ शकतो म्हणून तर काही ठिकाणी पाऊस झाला आहे काही ठिकाणी पेणकवणी गवायना या स्वरूपात पाऊस झालेला आहे त्याच्यानंतरनं मित्रांनो एक सांगायचं असं राहील की पाऊस वगळून गेला आहे करप्याचा प्रादुर्भाव सुद्धा हा राहणार रा आहे काही ठिकाणी दव धुके या ठिकाणी पडणार असतील तर निश्चितच या ठिकाणी आपण चांगल्या चांगल्या फवारणीचं या ठिकाणी अप्लिकेशन करणं खूप गरजे आहे आताच्या स्थितीमध्ये पाऊस पडून गेलाय नत्राची अवेलेबिलिटी म्हणजे नत्राची उपलब्धता ही जास्त प्रमाणात येणार आहे या ठिकाणी वाढ होईल पातींची संख्या कमी राहील तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला टेल कुमाड हे आपल्याला कॉम्बिनेशन या ठिकाणी वापरून आहे टेल साधारणपणे एक एम एल प्रति लिटर कुमाडियल तीन एम एल प्रति लिटर याप्रमाणे आपल्याला फवारणी करून घ्यायचे कारण वाढ जास्त राहणार आहे आपल्याला नत्र हे दाबायचं कारण नत्र जर दाबलं नाही तर नुसती वाढ होईल खाली गाठ होणार नाही पोगरसुद्धा होणार नाही आणि दांडासुद्धा होणार नाही तर या ठिकाणी आपल्याला टिल्ट एक एम एलनी कुमान एल तीन एम एल प्रति लिटर त्याचबरोबर कीटकनाशक या ठिकाणी हवामान सध्या आता पाऊस असल्यामुळे थंड राहिलं नंतर टेम्परेचर हाय राहणार आहे म्हणजे गरम थंड हे असं वातावरण राहणार आहे त्या निश्चित या ठिकाणी मेयोथ्रेनचा वापर या ठिकाणी आपला फायदेशीर ठरणार आहे मेयोत्रेनचा वापर या ठिकाणी लालकुळी कुठं जरी असेल कुठं अंडीनाशक असेल तर ते त्याचं ते सुद्धा काम करेल तर मेयोथ्रीन साधारणपणे दोन एम एल लिटर याप्रमाणे करून घेत आहे त्याचबरोबर या ठिकाणी फोगोर झालं पाहिजे पातींची संख्या वाढली पाहिजे दांडा सुद्धा झाला पाहिजे तर निश्चितच या ठिकाणी हायकॉन तीन एम एल प्रति लिटर याप्रमाणे करून घ्यायचे आणि विशेष म्हणजे सिलिकॉन या ठिकाणी दोन एम एल या याप्रमाणे आपल्याला फवारणी करून घ्यायची तर ही फवारणी या ठिकाणी काढत असताना सकाळ शाकाल, सकाळी फवारणी करून घ्या डव धुकं आहे याच्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये याचा फायदा झालेला दिसणार आहे त्याचबरोबर सैल ॲप्लिकेशनमधून मधून या ठिकाणी आता जवळजवळ ह्या स्थितीला दीड महिन्याचे कांदे आहेत काही जे मागे पुढे सुद्धा असू शकतात तर या स्थितीला आपल्याला झिरो साठवीस असेल किंवा झिरो बावन्न चौतीस असेल किंवा झिरो चौपन्न सतरा असेल तर या तिन्ही पैकी या ठिकाणी साधारणपणे तीन ते चार किलो प्रति एकर पाटपाणी असेल ड्रिप असेल स्प्रिंकलर असेल तर या माध्यमातून आपण देऊ शकतो त्याचबरोबर या ठिकाणी फॉस्फरस युक्त जे असणारा पिस्टार आहे हा सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे कारण जमिनीतून अवेलेबल होणारा जो फॉस्फरस आहे हा चांगल्या पद्धतीमध्ये मिळेल झिरो साठवीस असेल किंवा बावन्न असेल तर काडी चांगली होईल दांडा चांगला होईल आणि पाथींची संख्या सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढणार आहे हे दोन अप्लिकेशन ठिकाणी देऊन घ्या आणि पुढील पाण्यावरती या ठिकाणी निश्चितच पाऊस झाल्यामुळं कुठं पेणकवणी स्वरूपात काही बुरशीचा प्रादुर्भाव वाढणार आहे तर सल्फरचं ॲप्लिकेशन नेक्स्ट टाइम मध्ये या ठिकाणी आपल्याला ध्यान करून म्हणजे निश्चितच लक्षपूर्वक देऊन ऐका आणि करायचं आहे तर या ठिकाणी पुढील ॲप्लिकेशनमध्ये सल्फर आताच्या अप्लिकेशनमध्ये झिरो आता अप्लिकेशन साठवीस प्लस पिस्टार असेल किंवा बावन चौतीस पिस्टार असेल ते आपल्याला या ठिकाणी वापरून घ्यायचे आणि एक फवारणीचं शेड्यूल हे आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच ते तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा आहे अजूनपर्यंत जे कोणी आपले नवीन शेतकरी असेल त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो नसेल केलं तर करून ठेवा त्याचबरोबर सबस्क्राईबर नसेल केलं तर करून ठेवा बिलाईकदा आपल्याला या ठिकाणी विसरायचं आहे आणि हो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा त्याचबरोबर काही सांगायचं आहे किंवा काही सुचवायचं आहे तर निश्चितच आपल्या या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद